तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्वधारी न्यूज. जत नगरपालिकेकडून कोरोनाचा कचरा उघड्यावरच. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने जत शहरातील मयुरेश्वर हॉस्पिटल व डॉक्टर आरळी यांचे हॉस्पिटल प्रशासनाकडून कोविड रुग्णावर उपचारांसाठी ताब्यात घेतलेले या खासगी कोविड रुग्णालयातून उचलला जाणारा कचरा जत नगरपालिकेच्या घंटा गाडीतून शहरातून जवळच असलेल्या कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला जातो. परिणामी कोविड रुग्णालयात वापरले जाणारे साहित्य हे त्या हॉस्पिटलने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, परंतु असे न करता कचरा जत नगर परिषद प्रशासनाकडून उचलून शहरालगतच असलेल्या कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला जातो. तसेच तो कचरा पूर्णपणे नष्ट केला जात नाही, अर्धवट जळलेल्या अवस्थेत तो कचरा तिथेच पडून असतो. कचरा डेपोच्या लगतच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, शिवाय तेथे मोकाट व भटक्या जनावरांचेही वावर मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कचरा उचलण्यासाठी ते जत नगर परिषदेचे कर्मचारी असतात, त्यांच्या हातामध्ये हँड ग्लोव्ह देखील नसतात. जत शहरातील दवाखान्यातून उचलला जाणारा कचरा हा सांगली येथील सूर्या इंटरप्राइजेस या कंपनीने ठेका घेतल्याचे समजते व तो कचरा ही कंपनी आठवड्यातून एकदा घेऊन जाते. परंतु जत कोविड रुग्णालयातील कचरा हा जत नगर परिषदेचे कर्मचारी गोळा करून त्याची विल्हेवाट कशी काय लावतात या संदर्भात जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असता महसूल प्रशासनाने आम्हाला तशी परवानगी दिली असल्याचे सांगितले. जो कचरा गोळा केला जातो तो कचरा लोकवस्तीमधून नेला जातो. रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे जर एखादे पीपीए किट बाहेर पडले तर होणाऱ्या घटनेस जबाबदार कोण? शासनाकडून एकीकडे सांगितले जाते की कोरोना हा संसर्गजन्य व्हायरस आहे, परंतु जत नगर परिषदेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी सांगितले. सध्या जत शहरात कोरोनाचे वाढते पेशंट लक्षात घेता शासनानं जत शहरातील सॅलिवन पट्टण सिटी यांचे मयुरेश्वर हॉस्पिटल व आरळी हॉस्पिटल हे दोन दवाखाने ताब्यात घेतलेले आहे. तर त्या ठिकाणी जो कोरोना पेशंटला वापरण्यात आलेली पीपी किट किंवा त्या डॉक्टरांना वापरण्यात आलेली पीपी किट, स्लाईन, इंजेक्शन वगैरे हे सर्व मटेरियल विठ्ठलनगरपासून काहीच अंतरावर ते मटेरियल घंटागाडीतून जत नगरपालिके घंटागाडीतून आणलं जात आहे व त्या ठिकाणी ती वेस्ट केलं जात आहे. तर ते त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, नदाप वस्ती आहे, आदाटी वस्ती आहे, माळी वस्ती, परत शिंदे वस्ती, हे काही अंतरावर तिथूनच एक 10 ते 15 फूट अंतरावर हे लोकवस्ती आहेत. आणि त्या ठिकाणी जनावरं फिरली जातात, जनावरं तिथे चरण्यासाठी सोडली जातात. तर अशा ठिकाणी हा नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. तर याला जबाबदार कोण? शासन काय करतं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो कचरा घेऊन येतात नगरपालिकेचे कर्मचारी, तर त्यांच्या हातामध्ये हँडग्लोव्हही नाही आणि त्यांना मास्कचा योग्यरित्या वापरही नाही आणि त्या ठिकाणी सॅनिटायझर केलं जात नाही. विठ्ठलनगर या लोकवस्तीतून जो घंटागाडी जाते ती उघड्यावर कचरा असते. जत शहरातील जो दवाखान्यातील कचरा आहे तो बायोमेडिकल वेस्ट हे सांगलीतील कंपनी सूर्या कंपनीला हे कचरा पर बेड वाईज वार्षिक ठरलेला असते. तर त्यांनी हा कचरा घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावायची असते. तर सध्या जत नगरपालिकेच्या घंटागाडीतून हो कचरा विठ्ठलनगर येथील कचरा डेपोत जो टाकला जातोय त्याची चौकशी व्हावी. हे असं न करता मग एकीकडे शासन म्हणतं की संसर्गजन्यापासून सावध राहा आणि हे तर लोकवस्तीत खुलेआम करतात, दिवसा हा कचरा जाळला जातोय आणि त्या ठिकाणी जाळत असताना अर्धवट जाळलेला कचरा आहे पण त्या ठिकाणी पूर्ण त्याची विल्हेवाटही लावलेली नाही. तर याच्याकडे या दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. ही म्हणून जॉकेश अदाटे जत.
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.